नमस्कार, तुम्ही घर बसल्या वजन नियंत्रित करण्याचा म्हणजे हो वजन कमी करण्याचा विचार करत आहात का? बऱ्याच महिलांना हाच प्रॉब्लेम आहे की घर बसल्या वजन कंट्रोल करायचं आहे आणि जिमला जायचं नाही आहे, बाहेर रनिंगला जाऊ शकत नाही, रोजची धावपळीची आयुष्य असं झालेलं आहे की ह्यामध्ये आपल्याला बाहेर जाणं, स्वतःसाठी वेळ काढणं जमत नाही. घर बसल्या वजन कमी करायचं म्हटलं तर त्यामध्ये बऱ्याच महिलांना योग्य ती पद्धत माहीत नाही आहे. म्हणून मी आज तुमच्यासाठी स्पेशल सेशन घेऊन आलेली आहे. घर बसल्या अगदी काही फ्री आणि साध्या सोप्या गोष्टींमधून आपण आपलं वजन नियंत्रित कसं आणू शकतो. तर सर्वात पहिली जी सुरुवात आपण करूया वजन कमी करण्याची, ती ही की आपल्याला आठवड्यातून एक दिवस उपवास करणं गरजेचं आहे. आणि विचार कसला करताय, श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण सोमवार सर्वच महिला करतात. हो, यामध्ये आपण साबुदाणा खिचडी न खाता उपवास करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हो, एक दिवस उपवास करणं, उपवास करणं हे खूप चांगलं आपण म्हणू शकतो की रिझन किंवा एक चांगला प्रयत्न आहे वजन कमी करण्याचा. पण आठवड्यातला एकच दिवस, या दिवशी आपण फळं खाल्ले पाहिजे, तेल आणि मसालेदार पदार्थ जे आहेत तर ते नाही खाल्ले पाहिजे. मग उपवास नेमका कसा करावा हा खूप महिलांचा प्रश्न आहे. तर हो, तुम्ही भगर खाऊ शकत आहात. भगर खाल्ल्याने सुद्धा तुमचं वजन नियंत्रित राहते. गूळ आणि शेंगदाणे खा, ज्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन वाढेल आणि त्याने तुमचे केस जे आहेत तर ते केस खूप जास्त छान होतील. त्याचप्रकारे तुम्ही फळं खा, फळं खाल्ल्यामुळे वजन नियंत्रित राहते. तुम्ही पपई खा, राजगिऱ्याचा लाडू खा, ज्यामध्ये कॅल्शियम चांगले असतात आणि त्याच्यामुळे तुमचे हातपाय दुखणे कमी होतात आणि वजन नक्कीच नियंत्रित राहते. फक्त लक्ष द्या की राजगिऱ्याचे लाडू हे गुळात बनवलेले असायला हवे आणि जे की आपल्याला बाहेर 10 रुपयांमध्ये चांगले 5 ते 6 लाडू आपल्याला मिळत असतात. तर नक्की तुम्ही राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकतायत, गुळ शेंगदाण्याची चिक्की खाऊ शकतायत किंवा गुळ शेंगदाण्याचे लाडू खा. अशा प्रकारे आपण एक उपवास करून तर वजन नियंत्रित करू शकतो. पण रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की आपण जेव्हा रोज ही आपलं आयुष्य जगतो तेव्हा खूप महिलांचा प्रॉब्लेम हा असतो की बस भाजी आणि पोळी खायची. आणि मग खूप महिला मला म्हणतात, मॅम मी पहिले 3 पोळ्या खात होती, मी आता फक्त 1.5 पोळी खाते, मी फक्त 2 पोळ्या खाते. अरे, हे तुम्ही चूक करत आहात. कमी खाऊन वजन कधीच कमी होत नाही. मी ह्याबद्दल सगळ्या महिलांना एक सांगण्याचा प्रयत्न करेल की तुम्ही एक तेलाचा टीप बघा. तो जेव्हा खाली होतो तेव्हा त्या तेलाच्या टीपच्या आत बऱ्यापैकी खूप तेल असतं आणि जेव्हा तुम्हाला ते साफ करायची वेळ येते तेव्हा तुम्ही सर्वात प्रथम काय करतात, त्याला तेल टाकणं बंद करतायत. म्हणून तो साफ होणार आहे का? नाही. तर तुम्ही काय करताय, त्यामध्ये सर्फ पावडर टाकणार, कोमट पाणी टाकणार आणि मग नंतरून तुम्ही त्याच्यावर म्हणजे त्याला साफ करणार, तेव्हाच तो साफ होईल. सिम्पल आहे. आपल्या बॉडीमध्ये पण कोमट पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा, त्यामुळे आपलं पोट साफ होतं. कमी खाल्ल्यामुळे पोट साफ होत नाही. योग्य पदार्थ खाऊन वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा, कमी खाऊन नव्हे. कारण की एका वयानंतर आपण जर कमी खायला सुरुवात केली तर मी इथे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करेल की जेव्हा तुम्ही कमी खायला सुरुवात करतात तुमचे हेअरफॉल होतात. बऱ्याच महिलांचे केस पातळ होऊन जातात. बरेच पुरुष आहेत की त्यांना चाई पडते. याचं कारण काय असते, वजन कमी करण्यासाठी ते कमी खाण्याचा मार्ग निवडतात. म्हणून कमी खाणं म्हणजे वजन कमी करणं नव्हे. तर सिम्पल आहे की जर तुम्ही 3 पोळ्या खात होते तर 3 पोळ्यांच्या जागी तुम्ही 2 पोळ्या ठेवा आणि एका पोळीची तुम्ही जो वाटा आहे तर तो वाटा दुसऱ्या गोष्टींवर द्या. मग तो कशावर, काकडी, गाजर, त्याचप्रमाणे कधी दही घ्या सोबत. दही खाल्ल्याने वजन नियंत्रित होते. दह्यामध्ये साखर न टाकता गुळ टाका आणि दही खा, त्यामुळे सुद्धा तुमचं वजन जे आहे ते नियंत्रित येते. स्वीट कॉर्न खूप छान पावसाळ्यामध्ये बाजारात मिळतात आणि त्यालाच आपण मक्कीची कणूस अशी म्हणतो, जे की वेट लॉससाठी खूप छान आहे. तर छान मक्कीचे कणसं आणा, मक्कीचे कणसं सोला आणि त्याचे जे दाणे असतात ते तव्यावर छान भाजा. एकदम छोटंसं 2 ते 3 थेंब तूप टाका तव्यावर आणि त्याच्यामध्ये तुम्ही छान थोडासा तिखट टाका, मक्कीचे दाणे टाका, त्याच्यावर लिंबू पिळा, थोडंसं काळं मीठ टाका, कोथिंबीर टाका आणि छान एका वाटीमध्ये ते घ्या जेवणामध्ये सोबत. ह्याने काय होणार आहे, पोट पूर्ण भरलं जाणारच आहे
आणि त्याचसोबत सर्वात जास्त चांगला एक फायदा आहे तो म्हणजे काय की तुमचं वजनही नियंत्रित राहणार आहे. ह्याच्यामुळे हेअर फॉल्स पण होणार नाही, डोळ्याखाली डार्क सर्कल्स येणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कमी खाऊन वजन कमी होत नसतं तर कमी खाऊन तुमचे केस गळतात, तुमच्या केस चेहऱ्यावरचं तेज चाललं जातं, तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स तयार होतात, हिमोग्लोबिनची कमी होते, आपली प्रतिकार क्षमता कमी होते आणि आपण आजारी जास्त पडायला लागतो. म्हणून कमी खाऊन नाही, योग्य खाऊन वजन कमी करा. जेव्हा आपल्याला मध्ये चुटूर फुटूर चाऊम्याव खायची भूक लागते, त्या भुकेच्या वेळेला मक्कीचं कणूस भाजा, ते चावून चावून खा, सफरचंद खा, छान मस्त पपई सोलून त्याचे छोटे 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 स्लाइस करून एका बाउलमध्ये घ्या आणि मस्त मॅगीच्या चमच्याने खा, खाण्याची मजा पण वेगळी असते. छान काकडी सोला, काकडीचे छोटे 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 तुकडे करा, त्याच्यावर काळं मीठ टाका आणि ते काकडीचे तुकडे खा. ह्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्ही भुकेले पण राहत नाही आहात आणि ते खाल्ल्यामुळे तुमचं पोट साफ होते, तुमचं शरीर साफ होते. तर सिंपल आहे की अशा गोष्टींमुळे तुम्ही तुमचं जे वजन आहे ते वजन चांगल्यापैकी नियंत्रित आणू शकतात. मी पुन्हा तुमचं एक सेशन घेत आहे की आपलं वजन घर बसल्या नियंत्रित कसं करायचं आहे, त्याबद्दल मी तुमच्यासाठी आणखीन टिप्स घेऊन येते. तर तुम्हाला माझं पुढचं सेशन बघायचं असेल तर आमच्या ह्या पेजला आत्ताच्या आत्ता फॉलो करा. आणि हो, मी रोज दुपारी महिलांसाठी वेगळे वेगळे सेशन्स घेत असते जे फ्री असतात, रोज दुपारी 3 वाजता, ज्यामध्ये महिलांचे आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची आहे घर बसल्या, आपल्याला घरगुती पद्धतीने आपल्या केसांची काळजी कशी घ्यायची, आपले ड्रेस कोड कसे असायला हवे, कमीत कमी किमतीत आपण स्वतःला मेंटेन कसं ठेवावं, ह्याबद्दलचे रोज दुपारी फ्री सेशन असतात. तुम्ही खूप जास्त टेन्शन घेत आहात का, तुम्ही खूप निराश राहतात का, तुमची मुलं खूप चिडचिड करत आहेत का, मुलांचा आहार कसा असावा, मुलांचा अभ्यास कसा असावा आणि स्त्रीनी स्वतः अपडेट कसं व्हावं, या सगळ्याच गोष्टींचे सेशन्स रोज दुपारी 3 वाजता फ्रीमध्ये होत असतात. तर तुम्हाला पण माझ्या व्हॉट्सअपचे फ्री सेशन्स बघायचे असतील तर ह्या सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे, तो ग्रुप नक्की जॉईन करा आणि रोज दुपारी 3 वाजता नक्की सेशन्स अटेंड करा. तर तुम्हाला आजचं हे सेशन कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि हो, मी पुन्हा एक सेशन घेऊन येत आहे तुम्हाला घर बसल्या वजन नियंत्रित कसं करायचं त्याबद्दलचं. Thank you.